आता चाललोय कुठे आलो आपण वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई बाजार दुबईला पोचलो बाजार आणि दुबईचे आता बघू काय आहे इथं. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. हां असं ना आता चाललोय कुठे आलो आपण वर्ल्ड ट्रेड सेंटर आता तूच बोलले सो टाकेल कट्टे भेटणार. सकाळपासून म्हणजे रूमवरच होतो, थोडा वर्कआउट करायला गेलो, खाऊन पिऊन जेवण बिवन सगळा झाला, पण आता संध्याकाळी निघलो. मला वाटलं कुठं जायचं नाही म्हणून मी ब्लॉग नव्हतो बनवणारच, पर आता कारण दादा बोलला जायचं. ट्रेड पार्कला चाललोय जयपूरचा. चला आता जाऊ बघू काय आहे तिथं, दाखवेन काय असेल ते. चला भेटू आता डायरेक्ट, काय असेल दाखवा तिथं भेटू. चल पोचलं आता पार्कमध्ये. जाम मोठा पार्क आहे, भरपूर म्हणजे भरपूर मोठा पार्क आहे. नजर नाही पोचत वरती, जाम मोठा पार्क आहे. हे एंट्री आहे. भारी आहे एंट्री, रात्री इथनं भारी आहे. किती मोठं वरती आई शपथ भारी आहे. स्टॅच्यू बघ, यो सुपरमॅन. मॉलमध्ये स्टॅच्यू बघू असं लागलं, सगळीकडे असे खांब टाईप लागले. स्टॅच्यू बनवलं नाही तर डेंजर ना. मॉलच डेंजर आहे, जाम मोठा मॉल आहे ओपन. खालचे फ्लोअरवर काय नव्हतं, फक्त कपड्यांचे सगळे ब्रँड आहेत. सगळे ब्रँड भेटतील कपड्यांचे तुम्हाला इथं. आता वरच्या फ्लोअरवर चाललो, बघू वरच्या फ्लोअरवर काय आहे. खालच्या फ्लोअरवर तर फक्त सगळे कपड्यांचे दुकानं आणि इथं फक्त नाही, इथं पण काही नाही. लिप आहे, भारी आहे ना लिप, ही सोन्याची. वरती बघू आता काय आहे. तर सेकंड फ्लोअरला पण तेच आहे, तुम्ही सगळा कपड्यांचाच आहे सेकंड फ्लोअरला पण. सगळे ब्रँड आहेत, सगळा आहे, एकशे एक ब्रँड भेटतात. नाव नाही ऐकलं, असे असं ब्रँड भेटतं. तर पण कपड्यांचाच आहे सगळा. बघू आता अजून वरती, जाम मोठा आज एवढ्यात नाही, अजून आहे वरती पण. सेकंड फ्लोअरला बघा आता हे चेंज, पहिला खाली मूर्ती होती, आता हे डिझाईन आहे. आणि हे बघा वरती, आपल्या इथं असं प्लेन असतं पूर्ण, पर यांचा डेंजरच आहे वेगळा. स्ट्रक्चर वेगळाच आहे, पूर्ण स्ट्रक्चर वेगळं आहे वरती पण वेगळंच आहे. आपल्या इथं प्लेन असतं, इथं काय ना काय असं लावलं. जारा घुसात आहे इथंच, काही कपडा नाही घ्यायचं. बघू आता काय घ्यायचं दाखवून. काय नाही आता हे सेकंड फ्लोअरला पण काही नव्हतं, आता चाललो थर्ड फ्लोअरला. वरती बघा ते भारी वाटतं, येल्लोवाला बी आहे दिसतंय का. काय गेमिंग आहे नाही, शॉपिंग सध्या काहीतरी शॉपिंग आहे नॉर्मल. ते काही ना काही भेटतं ते बाजार आणि तशी शॉपिंग आहे नॉर्मल. तर बघू काय घेऊन, भरोसा नाही घेऊ पण नाही पण घेऊ, आवडला तर घेऊ नाही तर नाही, बघू आता. पर वाटतंय सामान, हे बघ जे सामान भारी वाटतंय, हे काही ना काही शोपीसचं सामान आहे. नेपाल झालं, नॉर्मल मार्केट कसं असतं तैसा. हे मॉलमध्ये मार्केट बनवले पूर्ण, भारी वाटतंय ना. वरती छत्र्या लावल्या ना सगळीकडं. काय पाहिजे कवर,
चल चल इतनो वरती जाओ, चलो इतनो वरती वरती काय 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 पाहिजे कवर जे ये बेड कवर घेऊ बघू इतना जो भारी वाटतं वाईट म्हणत ब्लॅक पण काही नाही दिसे इथं चांगला काही नवीन कळत नाही दिसे चला चल चल नाही काही तो पण इथं बघ ना काही नाही तिसरे फ्लोअरवर पण काहीच नाही म्हणजे थोडा यो इंटरेस्टिंग वाटला मॉलच्या आतमध्ये असा मार्केट नॉर्मल मार्केट सारखा वाटत होता यो कायत नाही पण इथं पण चला आता जाऊ वरती सेकंड फ्लोअर होतं यो अजून भरपूर मोठा मॉल आहे सेकंड फ्लोअर पण काही म्हणजे काही भेटला नाही कवर बघत होतो पर कवरमध्ये पण काही एक पण म्हणजे असा सगळा जुना स्टार बॉक्स हे ते सगळा जुना मॉडेल झाला लास्ट फ्लोअर आहे दुबई बाजार चला दुबईला पोचल्या बाजार आणि दुबईचे आता बघू काय आहे इथं यो पण तसंच आहे खालच्या सारखाच मार्केट फॅशन गॅलरी नको रे बाबा कॉपीराइट येईल नको चल तोच चांगला वाटतं तोच तो बघ मी पण चांगला वाटतो तो बघू डायमंड पडतील याच्यात नाही केक चोरी करून नेल कोण डायमंड नाही दिसत का नाही निघले नको तू यो चांगला आहे उलट यो यो काढ यो खोल ना 500 याला कवर नाही डायरेक्ट आहे तसंच लावून बघ ना आलो पण फिरून अर्धा जास्त झालंय पर एक कवरने भेटला चार का पाच दुकानं भेटलो पाहिजे तसं एक कवरने भेटला आता इथं खायचं काहीतरी इथं चाललं भारी दिसतं बघू आता आत मिळलो दुबईला आल्याव ना बघा किती भारी वाटतं कॉपीराइट नको येऊ बस कॉपीराइट नको येऊ तीच भीती आहे गाण्याचा कॉपीराइट येऊ नको बघा किती भारी आहे शकत इथं सगळं खायचं इथं सगळे शॉप आणि इथं सगळं आईस्क्रीम इथं सगळ्याकडं आईस्क्रीम पाणीपुरी म्हणजेच काय ना काय तिथे येऊ फ्लोअर पूर्ण खायचं आहे रेस्टॉरंट खायचं आहे सगळा हा फ्लोअर भारी आहे बरं एक नंबर आहे इथं गेम केलाच आहे गेम यो काही नाही करत किती मोठे बघ काशी यो दिसत पण नाही मी खाली जाऊ आता काही नाही इथं फिरलो सगळं मॉल कळत नाही बरे मॉलमध्ये आमच्या लायकीचा दुसऱ्यांच्या आहे जाम झाला आता मॉल फिरून एक्झिट घोडाविडा लावलंय स्वागत करायला म्हणजे एक्झिट करायसाठी आम्हाला बर जाम मोठा मॉल आहे जाम मोठा चला आता बघू पुढं काय असेल ते दाखवते तुम्हाला छोट्या पोरांसाठी गाड्या बिड्या काय ना काय आहे इथं चालवाला टाइमपास आणू नका छोटे पोरांना
गॅरंटी बसतील याच्यात. किती मोठा आहे बघा, दिसत नाही. आता निघलोय तिथनं, म्हणजे मॉल मधनं निघलोय. आता रेस्टॉरंट मध्ये जाऊ, बघू कुठला रेस्टॉरंट भेटतंय तिथं जाऊ. चला बघू आता रेस्टॉरंट मध्ये डायरेक्ट. बघा हा रेस्टॉरंट भेटलाय, शोधत शोधत आलोय. अरे रेस्टॉरंट म्हणू, चला ते रेस्टॉरंट मध्ये जाऊ. यो रेस्टॉरंट बघा, तगडा आहे ना. यो बाहेर बसायची सिटिंग आहे आणि आतमध्ये वेगळे. यो काही वेगळा लागते, पूर्ण कैसा लागते तो. आम्ही आलेलो रेस्टॉरंटमध्ये आणि आमचा पचका झाले. यो हाय व्हेज रेस्टॉरंट, पूर्ण प्युअर व्हेज. बघू आता काहीतरी मागू. रेस्टॉरंट ना एवढा भारी आहे पर काय फायदा नाही. इथं सॅलेड प्लेट आलंय पर काय फायदा नाही. काय म्हणजे काय नाही, प्युअर व्हेज आहे, प्युअर व्हेज. सॅलेड आलंय बघ, सॅलेड. कॉपीराईट यावाची भीती आहे. सॉन्ग चालू आहे इथं पण. मामीचा उपास आहे ना, मामीची वाट लागली आता. मामीची वाट लावली. काय पर्यंत व्हेज बाव? व्हेज बाव, व्हेज बाव, व्हेज बाव. फर्स्ट पहिल्यांदा नाव ऐकतंय डिशचा, व्हेज बाव. कैसा खावा तर ते स्टिकशी जिंदगीन कधी खाला नाही. खाऊन बघ करीन दादा कसा खातो. दाखव तू, तोडायला लागतं ती स्टिक. ती स्टिक पण तुटत नाही. पहिला करीन दादा खाऊन दाखव तू की त्याचा तो तोडली ती त्यांनी. दाखव दाखव, थांब ना तो खाय, थांब ना, खा ना तू. नेपाली नेपाली खाता. आता मी पण नंतर भेटू खाऊन. काय उभी काढली मी. ब्लॉगर खाते, ब्लॉगर शिकलाय खायला. भाव चिकन भाव, व्हेज भाव आहेत ते.